अयोध्या शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे। प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत। जो कोणी नकली भाव राजनैतिक भाव कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू श्रीराम पावणार नाही, त्याला विरोध होतो। आणि भाजप खासदार राज ठाकरे विरोध बॅनर कोणी विरोध करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे। उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे। आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्येला जाणार। महाराष्ट्रातून देशातून शिवसैनिक जाणार हा राजकीय दौरा नाही, ही आमची श्रद्धा आहे। आणि राणा कुटुंबीय त्यांच्या तक्रारीत काही ताकद असेल तर देशातील कोणत्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे। ठाकरे सरकार दबावाखाली काम करणार नाही, उलट त्यांचा दबाव असतो। आणि फडणवीस कवऱ्याची सीमा, कवऱ्याची व्याख्या बदलावी लागेल। देशातील गेल्या 7 वर्षे आणि महाराष्ट्राची 5 वर्षे अनेक घटनांचा अभ्यास केला तर कवऱ्या आणि अत्याचार काय आहे हे नीट समजून घ्यावे लागेल। नाही, उत्तर प्रदेशमध्ये कोणी अशा प्रकारचे बॅनर्स असली नकली लावले त्याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही, पण उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे। त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात, राजकारणात त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे, त्यांना राजकारण फार चांगलं कळतं। त्याच्यामुळे एखाद्या दौऱ्यात जर राजकारण असेल तर नक्कीच लोकांच्या मनातल्या भावना वेगळ्या आहेत। प्रभू श्रीरामाची पण इच्छा नसते अशा वेळेला, तो असली की आहे नकली की आहे हो ते तेव्हा तिथे बघतील कोण असेल ते। पण आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवासेनेचे प्रमुख, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, यांनी जायचं आधीच घोषणा केली होती। त्यानुसार साधारण 10 जून ही तारीख अयोध्येसाठी आमची ठरते जाण्याची। आदित्य ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रातून, मुंबईतून नव्हे तर महाराष्ट्रातून आणि देशातून मोठ्या प्रमाणात तिथे शिवसैनिक आणि युवासैनिक पोचतील। हा राजकीय दौरा नाही, ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भावना आहे आणि त्यानुसार तयारी सुरू आहे। फक्त ही तयारी आम्हीच करतो असं नाही, तर उत्तर प्रदेशमधून, अयोध्येतून असंख्य हजारो लोकांचे आम्हाला तिथून निमंत्रण आहेत की आपण या। आणि अस्सल हिंदुत्व जे काय आहे ज्याचं आम्ही वारंवार स्वागत केलेलं आहे, त्या स्वागताची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या सर।